गुड मॉर्निंग फ्रेंड्स, इंटेग्रल कैलकुलसच्या लास्ट लेक्चर मध्ये एग्जांपल 20 पर्यंत आपण आलो होतो। आजच्या लेक्चर नंबर 49 मध्ये आपण एग्जांपल 21 घेणार आहे। एग्जांपल 21 ऑन पेज नंबर 70, इफ यूला सफिक्स एन व्हिच इज इक्वल टू इंटेग्रल 0 टू पाई बाय 2 थीटा साइन रेस टू एन थीटा डी थीटा, हे दिलेलं इंटेग्रल आहे। एन इज ग्रेटर दॅन 1, प्रूव दॅट यूला सफिक्स एन व्हिच इज इक्वल टू एन मायनस 1 अपॉन एन ब्रॅकेट मध्ये ब्रॅकेटच्या बाहेर यूला सफिक्स एन मायनस 2 प्लस 1 अपॉन एन चा वर्ग, हे आपल्याला रिडक्शन फॉर्मुला डिराइव करायचा आहे। आणि त्याच्यानंतर हेन्स डिड्यूस दॅट यूला सफिक्स 5 म्हणजे एन ची किंमत 5 ठेवल्यानंतर या इक्वेशन मध्ये आपल्याला लास्ट रिझल्ट प्रूव करायचा आहे, मिळवायचा आहे 149 अपॉन 225। बघू मग आता सोल्यूशन। वी हॅव दिलेलं इंटेग्रल यू एन विच इज इक्वल टू इंटेग्रल 0 टू पाय बाय 2 थीटा साइन रेस टू एन थीटा डी थीटा, विच इज इक्वल टू इंटेग्रल 0 टू पाय बाय 2 थीटा साइन रेस टू एन मायनस 1 थीटा इन टू साइन थीटा डी थीटा। काय केलं आहे आपण इथे मायनस 1 आणि इथे 1 पॉवरला 1 आणि मायनस 1 ऍड आणि सबट्रॅक्ट केलेलं आहे। इंटेग्रेटिंग बाय पार्ट्स टेकिंग साइन थीटा एज ए सेकंड फंक्शन कॉमा वी गेट। इंटेग्रेटिंग बाय पार्ट्स चा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे, इंटेग्रल यू व्ही डी एक्स विच इज इक्वल टू यू इंटेग्रल व्ही डी एक्स मायनस इंटेग्रल डी अपॉन डी एक्स ऑफ यू इन टू इंटेग्रल व्ही डी एक्स डी एक्स। मग त्या पद्धतीनं आपण थीटा साइन रेस टू एन मायनस 1 थीटाला फर्स्ट फंक्शन म्हणालेलो आहे। यू एन विच इज इक्वल टू इन ब्रॅकेट थीटा साइन रेस टू एन मायनस 1 थीटा, याला जर आपण फर्स्ट फंक्शन म्हणालो तर इंटेग्रेशन साइन थीटा डी थीटा इज मायनस कॉस थीटा अँड लिमिट्स फ्रॉम 0 टू पाय बाय 2 मायनस इंटेग्रल 0 टू पाय बाय 2 डेरिव्हेटिव्ह ऑफ थीटा साइन रेस टू एन मायनस 1 थीटा, म्हणजे इथं कुठला फॉर्म्युला वापरावा लागेल यू इन टू व्ही चा। यू इन टू व्ही चा फॉर्म्युला काय आहे, डी अपॉन डी एक्स इन ब्रॅकेट यू व्ही विच इज इक्वल टू यू डी व्ही अपॉन डी एक्स प्लस व्ही डी यू अपॉन डी एक्स, जे की आपल्याला माहीत असायला पाहिजे आणि माहीत आहे अशी अपेक्षित आहे। सो फर्स्ट फंक्शन थीटा इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन रेस टू एन मायनस 1 थीटा इज एन मायनस 1 इंटू साइन रेस टू एन मायनस 2 थीटा अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन थीटा इज कॉस थीटा प्लस साइन रेस टू एन मायनस 1 थीटा डेरिव्हेटिव्ह ऑफ थीटा विथ रिस्पेक्ट टू थीटा इज 1 ब्रॅकेट कम्प्लीट। आणि ब्रॅकेटच्या बाहेर इंटेग्रेशन साइन थीटा डी थीटा इज मायनस कॉस थीटा आणि डी थीटा तर फॉर्म्युल्यामध्ये आहेच। अप्पर लिमिट जर पाय बाय 2 ठेवलं कुठे, इथे कॉस पाय बाय 2 तर 0 येते, 0 मल्टिप्लाय एनिथिंग इज 0 मायनस मायनस प्लस। लोअर लिमिट 0 ठेवलं कुठे, थीटाच्या ठिकाणी 0 मल्टिप्लाय एनिथिंग इज 0। त्यामुळे पहिल्या टर्मचं आफ्टर सबस्टिट्यूशन ऑफ अप्पर एज वेल एज लोअर लिमिट इट इज 0 प्लस एन मायनस 1 बाहेर घ्या, इंटेग्रल 0 टू पाय बाय 2 थीटा साइन रेस टू एन मायनस 2 थीटा हा कॉस थीटा आणि हा कॉस थीटा कॉस स्क्वेअर थीटा डी थीटा हा मायनस आणि हा मायनस प्लस, ठीक आहे ओके। त्याच्यानंतर हा मायनस आणि पुन्हा हा मायनस प्लस इंटेग्रल
0 to pi by 2 sine raised to n minus 1 theta into cos theta d theta, which is equal to n minus 1 integral 0 to pi by 2 theta sin raised to n minus 2 theta bracket मदे cos square theta चे formula 1 minus sin square theta bracket complete bracket चा बाहर d theta plus integral 0 to pi by 2 sin raised to n minus 1 theta into cos theta d theta. अता या दोनी टर्म नी या 1 ने आधी मल्टीप्लाई करा ना sin square theta ने मल्टीप्लाई करा, so which is equal to n minus 1 integral 0 to pi by 2 theta sin n minus 2 theta d theta 1 ने मल्टीप्लाई करा minus n minus 1 integral 0 to pi by 2 theta sin raised to n minus 2 theta अनि sin square theta मंजे sin raised to n theta d theta अनि तीसरी टर्म जस्याला तसी plus integral 0 to pi by 2 sin raised to n minus 1 theta into cos theta d theta. मित्र हो जर आपल्याला u ला suffix n is equal to 0 to pi by 2 theta sin raised to n theta d theta दिलेला integral असेल तर या यांच्या ठिकाणी जर n minus 2 असेल तर आपल्याला u ला suffix n minus 2 लिहिता येते. बघा मग आता इथे which is equal to n minus 1 हे काय झालं u ला suffix n minus 2 due to given integral minus n minus 1 u ला suffix n because of this plus integral 0 to 1 t raised to n minus 1 dt. आता हे कसाला सांगतो हे तर कळालं असेल कारण un is equal to 0 to pi by 2 theta sin raised to n theta d theta आहे. म्हणून आता इथे t is equal to जर sin theta ठेवलं where t is equal to sin theta ठेवलं तर dt is equal to येते cos theta d theta म्हणजे cos theta d theta is dt आणि t raised to n minus 1 limits मात्र when theta is equal to 0 then t is equal to 0 and when theta is equal to pi by 2 then t is equal to 1 म्हणजे limits मध्ये बदल काय झालं integral 0 to pi by 2 च्या ऐवजी integral 0 to 1 आला t raised to n minus 1 dt आला. मग हेंस आता याच्यामध्ये ही जे टर्म आहे ही जर लेफ्ट ला गेली कारण की un इज इक्वल टू आपण सब सॉल्व करत आहे हेंस 1 plus n minus 1 ब्रैकेट मध्ये ब्रैकेट च्या बाहेर u ला suffix n which is equal to n minus 1 u ला suffix n minus 2 plus याचं इंटिग्रेशन काय येईल t raised to n upon n लिमिट्स फ्रॉम 0 to 1 कोणत्या फॉर्म्युलाने आलं हो हे तुम्हाला माहित आहे इंटिग्रल t raised to n dt which is equal to t raised to n plus 1 upon n plus 1 इथे आहे n minus 1 मग t raised to n minus 1 plus 1 upon n minus 1 plus 1 म्हणजे t raised to n upon n तर मग आता अपर लिमिट जर ठेवली तर काय येते 1 upon n लोअर लिमिट जर ठेवलं तर 0 म्हणजे हे आलं 1 upon n जे की आपण आता लिहू इथं काय राहील हा 1 1 कटेल n u n मग n न जर डिवाइड केलं तर u n इज इक्वल टू n minus 1 upon n u ला suffix n minus 2 काय येईल u n इज इक्वल टू n minus 1 upon n u ला suffix n minus 2 plus 1 upon n तर पहिलेच आहेस 1 upon n square डिवाइड जर केलं दोन्ही साइडला n नी तर hence n u ला suffix n which is equal to n minus 1 ब्रैकेट मध्ये ब्रैकेट च्या बाहेर u ला suffix n minus 2 plus 1 upon n दोन्ही साइडला जर आपण आता n ना डिवाइड केलं तर hence u n which is equal to n minus 1 upon n ब्रैकेट मध्ये ब्रैकेट च्या बाहेर u ला suffix n minus 2
प्लस वन अपॉन यांचा वर्ग जे आपल्याला रिडक्शन फॉर्म्युला डिराइव करायचा होता तो हे मिळालेला आहे। आता या रिडक्शन फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला यांची किंमत 5 ठेवून यूला सफिक्स 5 ची वैल्यू 149 अपॉन 225 मिळवायची आहे। तर मित्रहो नाउ पुट n इक्वल टू 5 इन इक्वेशन 1 कॉमा वी गेट हेंस यूला सफिक्स 5 व्हिच इज इक्वल टू 5 माइनस 1 4 अपॉन 5 यूला सफिक्स 5 माइनस 2 म्हणजे 3 प्लस 1 अपॉन 5 चा वर्ग म्हणजे 25 ड्यू टू इक्वेशन नंबर 1। इक्वेशन 1 मध्ये n इज इक्वल टू 5 सबस्टिट्यूट केल्यानंतर ही वैल्यू आपल्याला मिळते। आता मात्र u3 ची वैल्यू मिळवायची आहे आणि u3 ची वैल्यू इक्वेशन 1 मध्ये काय सबस्टिट्यूट केल्यानंतर मिळते ही n इज इक्वल टू 3 सबस्टिट्यूट केल्यानंतर मिळते। मग करू की सबस्टिट्यूट आपण पुट n इज इक्वल टू 3 इन 1 सो व्हिच इज इक्वल टू 4/5 इन ब्रैकेट 3 माइनस 1 म्हणजे 2 अपॉन 3 u ला सफिक्स 3 माइनस 2 म्हणजे u1 प्लस 1 अपॉन 3 चा वर्ग म्हणजे 9 ब्रैकेट कंप्लीट प्लस 1 अपॉन 25 जसेला तस सो व्हिच इज इक्वल टू हा 4 इनटू 2 म्हणजे 8 5 इनटू 3 म्हणजे 15 8 अपॉन 15 इंटीग्रल 0 टू पाई बाय 2 थीटा साइन थीटा डी थीटा u1 ची किंमत का बिकॉज u ला सफिक्स n इज इक्वल टू 0 टू पाई बाय 2 थीटा साइन रेस्ट टू n थीटा डी थीटा आहे। जर n इज इक्वल टू 1 ठेवलं तर काय येते इंटीग्रल 0 टू पाई बाय 2 थीटा साइन थीटा डी थीटा प्लस हा 4 5 मल्टीप्लाय 9 45 प्लस 4 अपॉन 45 प्लस 1 अपॉन 25 बिकॉज यू ला सफिक्स एन इज इक्वल टू इंटेग्रल 0 टू पाई बाय 2 थीटा साइन रेस टू एन थीटा डी थीटा। मात्र आता या इंटेग्रल ला सोडवण्यासाठी आपल्याला इंटेग्रेटिंग बाय पार्टचा वापर करावा लागेल सो व्हिच इज इक्वल टू 8 अपॉन 15 इन ब्रॅकेट थीटा इज द फर्स्ट फंक्शन इंटिग्रेशन ऑफ साइन थीटा डी थीटा इज माइनस कॉस थीटा ब्रॅकेट कंप्लीट लिमिट्स फ्रॉम 0 टू पाई बाय 2 माइनस इंटेग्रल 0 टू पाई बाय 2 डेरिवेटिव ऑफ थीटा इज 1 इंटेग्रेशन ऑफ साइन थीटा डी थीटा इज माइनस कॉस थीटा इंटू डी थीटा ब्रैकेट कंप्लीट प्लस इथे काय केलं कैलक्युलेशन केलं 25 चुकस सेंबर प्लस 45 मल्टीप्लाय 1 इज प्लस 45 डिवाइडेड बाय 45 इंटू 25 सो व्हिच इज इक्वल टू 8 अपॉन 15 अपर लिमिट पाय बाय 2 जर कॉस पाय बाय 2 म्हणजे 0 येते 0 मल्टीप्लाय एनीथिंग इज 0 कॉस 0 इज 1 आणि कॉस पाय बाय 2 इज कॉस 90 इज 0 आणि लोअर लिमिट जर थीटा इज इक्वल टू 0 ठेवलं तर 0 मल्टीप्लाय एनीथिंग इज अगेन 0 म्हणजे या दोन्ही लिमिट अपर एज वेल एज लोअर ठेवल्यानंतर व्हॅल्यू मिळाली 0 हे मायनस आणि हे मायनस प्लस इंटेग्रल 0 टू पाय बाय 2 कॉस थीटा डी थीटा प्लस हे आलं 145 अपॉन 45 इंटू 25 सो विच इज इक्वल टू 8 अपॉन 15 इन ब्रॅकेट साईन थीटा लिमिट्स फ्रॉम 0 टू पाय बाय 2 प्लस इतर पाचचा जर भाग दिला आपण तर 5 इंटू 45 वर पाचचा जर भाग दिलं तर आपल्याला 29चा भाग जाते 29 मल्टीप्लाय 5 विच इज इक्वल टू 145 सो विच इज इक्वल टू वेन वी सब्स्टिट्यूट अपर लिमिट साइन पाय बाय 2 इज 1 साइन 0 इज 0 म्हणजे अपर लिमिटच्या वेळी जे 1 येते 1 ने मल्टीप्लाय केलं तर विच इज इक्वल टू 8 अपॉन 15 प्लस 29 अपॉन 225 45 मल्टीप्लाय 5 इज 225 सो विच इज इक्वल टू एलसीएम लसावी जर 225 काढलं तर लसावीला खालच्याने भागा कितीचा भाग जातो 15चा 15 1 जा 15 म्हणजे 7 उरते 15 5 जा 75 म्हणजे 15 15 इंटू 15 225 आणि
लसावीला खालच्याने भागा आलेला भागाकाराला वरच्याने गुणा म्हणजे 15 गुणिले 8 120 सो व्हिच इज इक्वल टू 120 प्लस लसावीला खालच्याने भागा आलेला भागाकाराला वरच्याने गुणा 225 ला जर 225 ने भाग दिला तर 1 चा भाग जाते आणि 1 ने जर 29 ला मल्टीप्लाय केलं तर 29 येते सो प्लस 29 अपॉन 225 या दोघाची बेरीज न्यूमरेटर मध्ये व्हिच इज इक्वल टू 149 अपॉन 225 आणि म्हणून हेंस यूला सफिक्स 5 व्हिच इज इक्वल टू 149 अपॉन 225 जे की आपल्याला प्रूव करायचं होतं। मित्रहो आज आपण या लेक्चर साठी इथेच थांबणार आहे। धन्यवाद।